एम आय मराठी 54, मराठी 324, मराठी रंगभूमी 17 तिसरे, आणि यामधील पुस्तक 3, प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमी, आणि ह्या पुस्तकातील घटक 4. याआधीच्या व्हिडिओमध्ये मी या घटकाची प्रास्ताविकतेचा व्हिडिओ केलेला आहेच. त्यानंतर आपण या घटकात व्यावसायिक नाटकांची परंपरा बघूया की मराठी नाटकांना व्यावसायिकतेची परंपरा त्याच्या इतिहासापासून जन्माला आली. 1853 पंडित विष्णुदास भावेंनी मराठी नाटक लोकपरंपरेची मदत घेत उभे केले. सांगलीच्या पटवर्धन राजाच्या सल्ल्यानंतर सीता स्वयंवरचा प्रयोग झाला आणि राजपरंपरेच्या रासानंतर काही वर्षातच भावेंना नाटक चालवण्यासाठी लोकश्रयावर अवलंबून राहण्याऐवजी भांडवलदारी अर्थव्यवस्थेच्या या व्यावसायिक गणिताकडे वळावे लागले. माने नावाचे अधिकारी हे मराठी नाटकाला व्यावसायिक करण्यासाठी कारणीभूत ठरले. याचा अर्थ असा की मराठी नाटकांची परंपरा 172 वर्षाची, तर व्यावसायिकतेची परंपरा 170 वर्षाची आहे. या नाटकांना व्यावसायिक होण्यासाठी अनेक गोष्टींची जाणते अजाणतेपणाने मदत झाली. मुंबई हे केंद्र ठरले आणि या सगळ्या घडामोडींना अर्थ देण्यासाठी, कारण मुंबई हे व्यवसायाचे केंद्र, मग ते इंग्रजापासून ते असतागत, मराठी नाटकांची यशस्वीताही मुंबईत सादर झालेल्या रंगभूमीवर ठरते. शिवाजी रंगमंदिर हे या व्यावसायिक नाटकांचे केंद्रबिंदू झाले आणि मग पुण्याची मोहर लागली की ते नाटक महाराष्ट्रभर सादरीकरणासाठी सज्ज होते. ही व्यावसायिकतेची परंपरा मुंबईहून सुरू होण्यासाठी त्या शहराची भांडवलदारी जडणघडण महत्त्वाची ठरली. सगळे व्यावसायिक नाटक संघ हे मुंबई स्थित व्हावे लागते, तरच व्यावसायिक नाटकाला आयुष्य लाभते. व्यावसायिकतेचे केंद्र मुंबई पुणेपासून हलवण्याचा प्रयत्न नागपूरने केला, पण तो तेवढा यशस्वी ठरला नाही. मराठी निर्मात्यांनी आपली कार्यपद्धती पारसी निर्मात्यांकडून घेतली आणि पारसी निर्मात्यांनी ती इंग्रजांच्या कार्यपद्धतीवरून घेतली. अर्थात इंग्रजांनी जर आपले थिएटर मुंबईत बांधले नसते तर कदाचित व्यावसायिक नाटकांचे केंद्र मुंबई राहिले नसते. या जर तर मधून पुढे सरकलेत तर जाणवेल की भांडवलदारांनी कलेला धंद्याचं रूप दिलं. शेक्सपियरच्या काळापासून एलिझाबेथन रंगभूमीवर नाटकांना धंद्याचं स्वरूप होते आणि नाटक हे कधीच राजाश्रयावर मोठे झाले नाही, तर लोकांच्या पैशातून त्याची यशस्वीता ठरवली जात होती. कंपनीसाठी शेक्सपियर नाटक लिहित होता, तीच परंपरा इंग्रज जिथे तिथे गेले तिथे तिथे नेली आणि रुजवली. त्यामुळे व्यावसायिकता हे वसाहतवादाची देणे आहे असे बदल सरकारसारख्या आधुनिक भारतीय नाटककारांनी केले. त्यांच्या मते हे नाटक पैशाला महत्त्व देते आणि जास्त पैसे देणाऱ्याला जवळ करते
आणि कमी पैसे देणाऱ्याला दूर लोटते. मराठी नाट्यसृष्टीत हा विचार कोणत्याच नाट्यकर्मींनी दिला नाही, तर याला मजबूत करण्यात आपली यशस्वीतीची व्याख्या ठरवली. प्रेक्षकांना आवडते म्हणून त्यांना चकचकीत पॉलिश्ड देण्याची पारशी रंगभूमीची पद्धत स्वीकारली. प्रेक्षकांना रंगमंदिरापर्यंत ओढून आणण्यासाठी जाहिरातीची आणि हँडबिलाची पद्धत व्यापारी वर्गाकडून मराठीने स्वीकारली आणि स्वतःला व्यावसायिकतेच्या स्पर्धेत उतरवले. याला सुरू करणारे पारसी आणि इंग्रज कधीच हरले आणि आज मराठी नाटकाने व्यावसायिकता स्वतःचीच म्हणून मिरवण्यात धन्यता मानली. व्यावसायिक नाटकात काम करणाऱ्या नटांची ओळख, नाटकांच्या दिग्दर्शकांची ओळख, त्या नाटकांच्या लेखकाचा परिचय करून देण्याची जबाबदारी मराठी वृत्तपत्रीय समीक्षेने स्वीकारली आणि ही त्या नाटकाच्या यशस्वीतेसाठी महत्त्वाची ठरली. नाटकातील नटांना अर्थार्जनाच्या अन्य वाटा व्यावसायिक नाटकांमुळे मिळाल्या आणि सुपरस्टार ही हिंदी चित्रपटाची संज्ञा मराठी नाटकांच्या नटांना मिळाली आणि व्यावसायिक नाटकाने नोकरीच्या अर्थार्जनाच्या अनेक वाटा मराठी तरुणांना मिळवून दिल्या. त्यामुळे मराठी व्यावसायिक नाटकाला मराठी समाजात मानाचे स्थान मिळाले. मराठी व्यावसायिकतेची परंपरा संगीत नाटकापासून ते आजच्या नाटकांपर्यंत येते. संगीत नाटकांसाठीचा वेळ रात्रभरासाठी सादर होणाऱ्या कथानकपद यामुळे प्रेक्षकांना पसंत होत. स्त्रियांना नाटकात काम करण्याची बंधने असल्यामुळे मग बालगंधर्वसारखे नटसुद्धा या व्यावसायिकतेच्या पोटी जन्माला आले. माननीय दीनानाथ मंगेशकरसारखे कुणी गुणी कलावंत या व्यावसायिकतेच्या स्पर्धेत हरले आणि देवल खाडीलकरांसारखे लेखक मराठी समाजमनावर राज्य करायला लागले. या व्यावसायिक नाटकांनी मराठी पाश्चात्य नाटकांसोबतच शोकांतिका, फार्स आणि विनोदी नाटकांची परंपरा मराठी साहित्यात रुजवली. मुळात भारतीय नाटक, विशेष करून संस्कृत नाटक ही शोकांतिका नाही, ते नवनिर्मितीवर विश्वास ठेवणारी आहे. पण पाश्चात्य नाटकांच्या या नवीन संकल्पनेला प्रायोगिक नाटकांपेक्षा व्यावसायिक नाटकाने सजवले. ज्या प्रेक्षकांना साहित्याशी कचलाच संबंध नव्हता त्या प्रेक्षकांनासुद्धा नाटकांच्या माध्यमाने मराठी साहित्याशी नाते जोडले. मराठी व्यावसायिक नाटकामुळे देवल खाडीलकर, गडकरी, वर्तक, अत्रे, पु ल देशपांडे, वि वा शिरवाडकर, अशोक पाटोळे, आळेकर, तेंडुलकर, एल कुंचवार, कुंडलकर, मकरंद साठे इत्यादी नावे मराठी माणसांना परिचित झाली. विजय तेंडुलकरांचं घाशीराम कोतवाल, पु ल देशपांडेचं एकच प्याला, वि वा शिरवाडकरांचं नटसम्राट ही नाटक परिचित आहेत. व्यावसायिक मराठी नाटकाने नाटकाला घरोघरी पोचून स्वतःचा प्रेक्षक वाचक वर्ग तयार केला. नाटक हे मराठी माणसाच्या ओळखीचे प्रतीक बनले आणि मराठी व्यावसायिक नाटकांच्या अनेक समस्या असतानासुद्धा
व्यावसायिक नाटक थांबले किंवा बंद पडले नाही हे त्याच्या लोक आवडीचे द्योतक मानावं लागेल. या व्यावसायिक नाटकाला जपण्यासाठी शासनसुद्धा आपल्या परीने मदत करीत असते. मराठी नाट्य परिषद ही संघटना मराठी नाटकांच्या व्यावसायिकतेत भर टाकण्यासाठी वेगवेगळ्या व्यावसायिकां नाटकांना पारितोषिक ठेवत असते. मराठी नाट्य समलेच्या माध्यमाने या व्यावसायिकतेला बळ देण्याचं काम होत असते. पुढे आपण व्यावसायिकता व मराठी नाटक याचा व्हिडिओ बघूया. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.